नमस्कार मंडळी, बरं आहे ना? तर आजची ही गोष्ट आहे गरिबांच्या बेदाण्याची, म्हणजेच भुईमुगाच्या पेरणीची. तर चला सुरू करूया. जमीन नांगरताना एक प्रोसेस कॉमन आहे, ती म्हणजे पहिल्यांदा नांगरायचं, मग पुन्हा एकदा नांगरायचं, म्हणजे दुवारायचं. पण हे सगळं होण्याआधी आपला वाफा झळझळीत पाहिजे. कचरा, काठ्या, पानं, मागील पिकाची सडांब हे सगळं काढून साफ करायला लागतं. आजकाल ट्रॅक्टरनं थोडं सोपं झालं आहे, पण अवताची सर कशालाच नाही हो. सगळं नांगरून झाल्यानंतर अवतानं मोठ्या मोठ्या सऱ्या काढल्या जातात. ज्या ठिकाणी फक्त ट्रॅक्टरनं किंवा पावर टिलरनं नांगरलं जातं, अशा ठिकाणी छोट्या नांगराचा उपयोग करून अशा सऱ्या काढल्या जातात. सऱ्या झाल्यानंतर शेतीचे बांध साफ करणंसुद्धा पिका इतकंच महत्त्वाचं आहे. जर खतातून भुईमूग पेरत असू तर आधी असं खत घालावं लागतं. आमच्या भागात जो भुईमूग पेरला जातो पावसाळ्यामध्ये, त्याला काळूबळ असं म्हणतात. याची पेरणी करण्याची प्रोसेस आमच्याकडे खूप सोपी आहे. अंदाजे एक विताच्या अंतराने एक एक दाणा सोडत जायला लागतो सरीमध्ये. अशा प्रकारे सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे पाटा मारणे. भाताच्या पेरणीसाठी जो पाटा मारला जातो तो आधी मारतात, जेणेकरून मातीचे ढेकळे, हिंडकं वगैरे जे असेल ते फुटावेत आणि रान व्यवस्थित तयार व्हावं, गादी वापा व्यवस्थित तयार व्हावं यासाठी. पण भुईमुगाच्या पेरणीमध्ये जेव्हा भुईमुग आपण सरीमध्ये टाकतो, ते टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती माती पडावी यासाठी हा पाटा फिरवला जातो.